महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टंचाई निवारणाच्या विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्याचे आदेश महसूल, कृषी, पशुसंवर्धन, सहकार, जलसंधारण, जलसंपदा आणि ग्रामविकास विभागाच्या यंत्रणांना दिले आहे. परंतु ग्रामीण भागात अजूनही दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. अशातच गुरुवारी सकाळी चांदूर रेल्वे शहरात महाराष्ट्र काँग्रेस समितीने येऊन मुख्याधिकारी यांना सर्वप्रथम दुष्काळ स्थितीचे निवेदन दिले. त्यानंतर तालुक्यातील आमला विश्वेश्वर येथे जाऊन ग्रामस्थांच्या समस्या व दुष्काळाची दाहकता जाणून घेतली. आमला गावात चारा टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत आहे. गावात पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था नसून पूरक नळ योजना सुद्धा नाही. गावातील बऱ्याच विहिरी खोल करू शकतो कारण काळा दगड नाही, एक जीव दगड आहे. आमल्यातील विहिरी पुन्हा 10-10 फूट खाली खोदल्यास विहिरींना पाणी लागू शकते. परंतु सकारात्मक भूमिका व जनतेविषयी संवेदनशीलता असेल तरच हे शक्य आहे. व हीच परिस्थिती जाणून घेण्यासाठी व सभागृहात सदर स्थिती मांडण्यासाठी काँग्रेस समिती आमला गावात आल्याचे माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांनी VCN न्यूजला सांगितले. त्या प्रस्तावांना मान्यता मिळत नाही कारण टँकरमुक्त महाराष्ट्र यांना करायचा, टँकरमुक्त महाराष्ट्र करावं त्याने, पण वास्तविकरित्या करावा. खोटं नाटक बोलून लोकांची फसवणूक करू नये, लोकांना पाण्यापासून वंचित ठेवू नये. आणि म्हणून आम्ही पाहणी करतो, टँकर दिल्या जात नाही. ज्या ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था होणं आवश्यक आहे तिथे टँकर सुद्धा, दोन टँकरची मागणी असताना एकच टँकर कसं पुरवल्या जातं. लोकांच्या लाईफची खेळ करणं हे बंद झालं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी पाणी आमल्यामध्ये आम्ही या ठिकाणी आलो. तिथे चाऱ्याची मागणी आहे, नंतर कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची मागणी आहे, त्यानंतर पूरक नळयोजनांची मागणी आहे. एकही मागणी पूर्ण होत नाही. एवढंच नव्हे, या गावामध्ये बऱ्याचशा विहिरीच्या खोल करू शकतो आपण. खाली काळा दगड नाही, एक जीव दगड नाही आहे. आणि 10-10 फूट जर खोदल्या तरी हे विहिरींना पाणी येऊ शकतं. पण सकारात्मक भूमिका असेल आणि जनतेच्या विषयीची संवेदनशीलता असेल तरच हे होऊ शकतं. हे होत नाही. आणि म्हणून हे जाणून घेण्यासाठी आणि सभागृह या सगळ्या गोष्टी लावून धरून लोकांना न्याय देण्यासाठी ही समिती आलेली आहे. आपलाही आम्हाला मॉरल सपोर्ट आहे, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि या समितीमध्ये राज्याचे विधिमंडळ उपनेता विजय वजट्टीवार, आमदार विजेंद्र जगताप, रणजित कांबळे, राजेंद्र मुळक, सुनील केदार, राहुल बोंद्रे, अमर काळे, अमित झनक, अतुल लोंडे, माजी आमदार नातिकोद्दीन खातीब यांचा समावेश होता. तसेच गावात चारा टंचाई निर्माण झाली असून कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. पीक विमा, पीक कर्ज व शासनाने खरेदी केलेल्या तुरीचे सुकारे अजूनपर्यंत दिले नाही. तसेच परिसरातील संत्रा बागा पूर्णतः सुकल्या असून पश्चिम महाराष्ट्रात डाळिंबाच्या बागेला नुकसान भरपाई मिळते तर संत्रा बागेला का मिळत नाही, असा प्रमुख प्रश्न आमला येथील प्रदीप जगताप या शेतकऱ्याने VCN समोर उपस्थित केला. पाण्याची प्रचंड इथे अडचण आहे आणि शासनाकडे मागून शासनाने दरडोई 20 लिटर पाणी देण्याचे कबूल केलेलं आहे. पण परिस्थिती अशी आहे 15-15 दिवसांनी एकदा नळ येतो आणि दरडोई 20 लिटर का 10 लिटर पाणी मिळत. आणि आज तर परिस्थिती अशी आहे की परिसरामध्ये ज्या काही विहिरी अधिग्रहण केल्या त्या विहिरीचं पाणी 4-5 दिवस पाणी पुरतं. 4-5 दिवसांनी त्या विहिरी ड्राय होतो. म्हणजे या परिसरामध्ये आता पाणी कुठून आणायचं हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे जनावरांच्या चाऱ्याकरता अजूनही इथे कुठल्याच हा प्रश्न शासनाच्या विचाराधीन नाही आहे. या परिसरामध्ये जनावरांना चारा नाही आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे एवढे हाल आहे की या साऱ्या परिसराचं अर्थशास्त्र संत्रावरती अवलंबून आहे. आणि आज अशी स्थिती आहे की 100% संत्राच्या बागा ह्या पूर्ण सुकलेल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर डाळिंबाच्या बागा सुकल्या तर त्याला नुकसान भरपाई मिळतं. लाख 2-2 लाख रुपये मिळते. पण इथल्या संत्रा उत्पादकांकडे सध्या आता शासन पाहायलाही तयार नाही आहे. विमे काढले आम्ही, विम्याचे पैसे नाही. सोयाबीन काढले त्याचे पैसे नाही. संत्राच्या 800-900 फूट लोकांनी बोअर केले. बँकेमधले सारे पैसे होते नव्हते तेवढे पैसे बोअरमध्ये टाकले. आज स्थिती अशी आहे का काही शेतकऱ्यांना त्या शेतात गेल्यानंतर संत्राची बाग जर पाहिली तर त्या कोरड्या विहिरीमध्ये जीव द्यावा का, ही मानसिकता शेतकऱ्यांची झालेली आहे. शासन बिलकुल याकडे गांभीर्याने पाहून राहिलेलं नाही. यापुढे भीषण परिस्थिती निर्माण होईल. आणि यावर्षी पर्जन्यमान कमी आहे. पुढल्या वर्षी परिस्थिती कशी निर्माण होईल हे म्हणजे ईश्वरालाच त्याची. चांदूर रेल्वेवरून शहजाद खान यांचा हा विशेष वृत्तांत.